Камера по нас опугает. Спи. Раул, Саукаш. Раул, Саукаш. Actually, आपण कॅमेरा बंद करूयात म्हणजे आपला फोकस प्रॉपरली त्याच्यावरती जाईल. नाही उतरायला नाही का एवढा प्रॉब्लेम येणार आहे. पण पायऱ्या वगैरे थोड्या बनवलेल्या आहेत तशा प्रकारे. आपण डायरेक्ट झोपूयात जरी निसाडलं तरी आपल्या बंद करूया. गरगरत गेलं पाहिजे. नाही कॅमेरा तर बंद करायचं नाही. ओके पावसामध्ये इथं थोडं प्रॉब्लेम येत असणार आहेत कारण शेवाळ वगैरे असल्यामुळं शूज वगैरे सटकत असतील. राहुल थांब ना भावा. अरे पायऱ्या थोड्या बारीक असल्यामुळं आपल्याला जाम प्रॉब्लेम येत आहे पण आपण यशस्वी पूर्ण उतरलेलो आहे. राहुल खाली बसून उतरत आहे. राहुल डरने का नरे भिडू. फायनली फायनली राहुल पोहोचलेला आहे. का गजच नाही पलीकड. ओके आपण या अंगावरती कलूया म्हणजे घसरलं तरी इथं कुठतरी झाडाला बेडाला पकडता येईल आपल्याला. कॅच इथलं धर. नको येत थांब. ओके नाही काय प्रॉब्लेम. नमस्कार मंडळी. आपण आलोय उरे उरे शोधला. तिथून आपण आतमध्ये एंट्री आहे. गुरुवडेश्वर मीन राहुल आलेलो आहे या ठिकाणी. आम्ही साईबाबाच्या ठिकाणी शिर्डी प्रति शिर्डीला गेलो होतो बट तिथे व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती. मग जाता जाता इथून एक व्हिडिओ घ्यावा म्हटलं. आपला हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तो पडले होते. तर आता आमचे पाय दुखायला लागले आहेत थोडे थोडे. पायऱ्या तुम्ही पाहू शकता जुने. आता वरती एक महादेवाचं मंदिर आहे. आपण तिथे जाणार आहोत जे जुन्या काळातलं आहे ते पाहणार आहोत. इकडे वडाचे वगैरे झाड तुम्ही पाहू शकता. आता सध्या उन्हाळ्यात आलोय आपण त्यामुळं हिरवं वातावरण नाहीये. तर राहुल आता फास्ट चालायला बघतोय. दम लागलाय राहुल. काय सांगेल राहुल मग. खूप चालायचंय अजून वरती जायचंय माहित नाही अजून किती वरती आहे. आम्ही फक्त फोटो गुगल वरती बघितले होते. दम लागायला लागला. सवय नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय पण आता आपण सवय करून घेऊया. चॅनल साठी आपल्याला फिरायचंय भरपूर. आता सध्या आपण पुणे हे फिरूयात नंतर महाराष्ट्र नंतर इंडिया नंतर बाहेरचा विचार करूयात हळूहळू. आम्हाला इथं दम लागायला लागला आता. कोणीच नाहीये एकदम दोघच आहेत आम्ही त्यामुळे काय राड आहे नुसता. हो राहुलला मग असं मी बोललो होतं खूप वरती आहे. तर राहुल बोलला चढायला काय प्रॉब्लेम नाहीये. मी पाहू शकता तुम्ही कंटाळलेला आहे आता. तरी पण आपल्याला वरती जायचंय. अरे बापरे हे बसला काय वाटतंय मग कस काय. अरे बाप रे त्याची जरा मग पाय सध्या भेटून गेले. अजून किती वर आहे आपल्याला माहित नाहीये बट आपण जाऊयात. आपण म्हणत आता भाजला
आपण एक एक पाऊल पुढे ठेवूयात. इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकताय कशा प्रकारे दिसत आहे. किती वरती आहे राहुल बोलता, किती वरती आहे. अजून टोक तिथे जायचं आपल्याला त्या टोकाला. नाही चालू शकत तिथन. तिथन जी ट्रॅकर लाईन होती कोलीकून एवढ्या लांब. हा म्हणजे तिथं जायचंय पार वरती. तिथं गाडी लावली असती तर आपण डोंगरा डोंगरान गेलो असतो. पायऱ्या नसते लागले. पाय का सारला असता तर गजरात खाली आला असतो. तर उद्यापासून रनिंगला चालू करूयात आपण. हे घरी बसल्याचा परिणाम आहे रोज. अयो तर आपण थोडा व्हिडिओ पळूयात आणि वर गेल्यावर जरा बघूयात, कारण आमची कंडिशन इथे थोडी बेकार झालेली आहे. थोडा दम लागत आहे. परत बसला भाऊ इथं. तिकडे पाहू शकतो आपण. इथं बसूया थोड्या वेळ आणि नेक्स्ट नंतर व्हिडिओ चालू करूयात उभा राहिल्यानंतर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण असेच फिरणार आहोत आता. आपल्या चॅनलचं नावच आहे इन्फिनिटी जर्नी. त्यामुळं रोज कुठे ना कुठे, सध्या पुणे, नंतर महाराष्ट्र फिरू. नंतर तुमची चांगली साथ राहिली तर देश फिरू आपण. चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली थोडी रेस्ट घेतली आहे. आपण पुढे जाऊया दादा. चलो बढते आगे. तर पायाने थोडं दुखायला लागले तरी पण चलूया दादा. मग राव कसं वाटतंय आता हाडी जातली. थोडं बरं वाटतंय. थोडी रेस्ट घेतल्यामुळे. आणि इथं आपल्या पायऱ्या संपलेल्या आहेत. त्या इथं डोंगरान चढायचं आहे. अवघड. आणि आपल्या पायाची हालत जरा वाईट झालेली आहे. रस्ता कुठून जिकडून दिसून तिकडून चालायचा आता. इकडं रस्ता आहे थोडं. इकडे जाऊयात आपण. समोर ती असत उधर जाने का आपने वो सोपती तर इकडून जायचं का इथं जायचं आता. नंबर डायरेक्ट घरी वाहन फिरायला लागलं. फिरायला लागलेलं आहे आपल्याला. आपण थोडं फास्ट कव्हरेज करू. इकडे पाहू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे तो. इकडे आहे पुणे मुंबई ओल्ड हायवे. तिकडे रेल्वे लाईन आहे. त्याच्यानंतर सगळी झाडीच आहे. पण इकडे नेक्स्ट राहुल ट्रॅकिंग कुठला प्लॅनिंग करायचा नंतर बघू. नंतर बघू. आज कम्प्लीट झाला. रास्ता थोडा डेंजर आहे. बापरे. आपण शूज टाईट करून घेऊयात कारण इथं घसरण्याची शक्यता आहे. घसरलं तर आपला 50,000 का कॅमेरा जायगा. इसमें इकडे व्ह्यू पाहू शकताय तुम्ही. इथून आपण वरती जाऊयात आता. चलो दब भरायला लागलेले आहे. आपले फुल जाम. राहुल मागं पडायला लागलेला आहे. थोडं चक्कर यायला लागलेली आहे. इथं आपण अजून थोडं बसूयात नंतर पुढचा ट्रॅक.
पुढं काय करूयात, जसंही भाऊ पुढं जरा बसव सावलीला, पुढं जाय तर राहुल कंटाळलेला आहे फुलले इथं, पुढं सावली आहे सावलीला बसू ना, पुढं जाऊया थोडी सावली आहे तर ऊन कमी लागन, तर हा आपला पहिला ट्रॅक आहे, पहिल्या ट्रॅक मध्ये आपली बत्ती गोल झालेली आहे या ठिकाणी, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा ट्रॅक कसा वाटला तो आमचा, तर इथं थोडं थांबूयात आणि पुढचा ट्रॅक घेऊयात पुढं, ओके तर इथून आपण पुढे जातोय, थोडं थांबल्यानंतर थोडा प्रॉब्लेम आला थोडा चढण्यासाठी, तर राहुल आपल्या पुढे गेलेला आहे, पुढे जाऊन बसणार आहे, जाऊन बसणार आहे तो, तर आता न बसता डायरेक्ट आपल्याला फायनल डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचंय, रस्ता जरा डेंजरस आहे आणि आपल्या बुटाला ग्रीप नाही येत, आपण थोडं फायदा व्यक्त पाहू शकतो डेस्टिनेशन, बापरे उन्हाळ्यामध्ये फार पसीना गेला होता, आणि तो जो स्वतः चढण्याच्या विषयी तो आपण गेलेला आहे, उन्हाळ्यात ट्रॅकिंगला गेल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतो कारण काम येतो, हा पाणी आमची चुकी झाली की पाणी आलेलं आहे, आम्ही आम्हाला जवळ असेल आम्ही फास्ट आलेलो आहोत, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, जवळ आलेला आहे प्लेन रस्ता आहे जाण्यासाठी बापरे फुल एकदम काय डोंगर भरून त्याच्यामध्ये बनवलेला आहे, आपल्याला तीन मार्ग एक लेफ्ट राईट एक सरळ, आपण फर्स्ट लेफ्ट राईट जाऊया इथून चढताना पूर्ण लागणार आहे आपली, इकडे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे डोंगर वगैरे, काही लोक इकडून ट्रॅकिंग करून येतात ट्रॅकिंगसाठी जायला असतात, ते इथं आपण नंतर जाऊयात आल्यानंतर पाहू शकतो कशा प्रकारे आहे, आतमधून आवाज येत आहे आपल्याला, लाईटची वगैरे सुविधा इथं पूर्ण केलेली आहे, इथं पाणी आहे टँक, तर अशा प्रकारे इथला व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकताय, थोडं ताण लागलेलं आहे, तर इथे एक डॉगे आहे टॉमी आहे, आपण इकडून बाहेर जाऊया डायरेक्ट डायरेक्ट उडी हाणूयात खाली, तर आपण इथून आतमध्ये एंट्री करूयात, इथं आहे महादेवाचं मंदिर, जय महाकाल, अरे बापरे आहे लाईट्स ला
अरे वरती मग तिकडे दोन मंदिर आहेत तिकडे पलीकडे तू पाहिलं नाही का? नाही नाही हो तिकडे जायचं आहे तर राहुलला आपण इकडे घेऊन जाऊयात. चल रे बरं आपण पहिला थांब मी आलोच पुढे ना पाहून आपण पुढे जाऊया तिकडे काय आहे ते पाहायला. अरे बापरे चल ना पाणी आहेत राहुल फुल एकदम डोंगर इकडे चटकले तर गेलं पाहिजे. हा इकडून आय डोंट नो रुक रुक इथे इथला बघून तुम्ही काय आहे तर मागे जाऊया तिला खालचं घेऊयात वरती ना खालचं घेऊयात पुढे राहुल काही येण्यासाठी कम्फर्टेबल नाही आहे इथं इथे एक मंदिर आहे इथं कोणाचं मंदिर आहे तर काय आहे ऍक्च्युली कोणते मेरा सांगतो काय आहे बांधले तिथं पाहू शकतो इकडे जावं म्हणून तर तिकडे आहे बालेवाडी स्टेडियम आपल्याकडे पाहू शकतो क्रिकेटच्या मॅच होता तिथं दिसत आहे स्टेडियम पाहिजे का राहुल येतो आहे इथं आपण दोन मिनिट होल्ड करूयात आपण फुटाचे वगैरे टाईट शूज वगैरे करूयात प्रॉब्लेम येतो चालण्यासाठी इथं सटकलं तर सटकलं हो राहुल इथं सटकलं की गेलं राहुल शॉप झालेला आहे तुझा याला असतील ग्रीप माझ्या बुटाला ग्रीप नाही येत आणि हे खूप हे आहे सकाळी दुकान आपल्याला कॅमेरा आहे प्लस हो तर पाहू शकतो आपण हा आपल्याला डोंगर आय थिंक सर नाही होऊ शकत कारण डोंगर बकलच लांब दिसत आहे आपल्याला थोडं पुढे जाऊया आपण यार वगैरे दाखवले काय आहे पुढे पाहण्यासाठी पाहूया तर पुढे काय नाही असं एवढं खास आपण मागे जाऊया खूप लांब जाण्या त्यावेळी आपण मागे जाऊयात आणि राहुल आपल्या बरोबर आहे ते थकलेला आहे जाऊयात आपण मागच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा कारण हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे आपण जे टाकलेला आहे ते शॉर्ट्स आहेत थोडे जे आपण ट्राय करणार होतो कशा प्रकारे व्हिडिओ होता आपल्या कॅमेरामध्ये तर इकडे इथं पाण्याचे टँक वगैरे आवाज गुंतोय टँकमध्ये कारण इथं ट्रॅकिंग लाईट असणार लोक कसा कारण एकदम स्वच्छता वगैरे आहे चांगल्या प्रकारे व्यवस्था एकदम चांगल्या प्रकारे आहे पाहू शकतो राहुल हॉट इज द फिलिंग काय म्हणते मग कॅपॅसिटी राहुलजी संपलेला आहे जो चढण्याचा आपल्या बोलला होता की काहीच नाही आपण असं जाऊयात तर इथं पण मंदिर आहेत वरती जाणे जावा जायचं का नको आपण त्यांना चढायला थोडा प्रॉब्लेम येत आहे इथं जायचं राहुल वरती राहुल नको बोलते ते त्यांचं तपश्चर्या चालू आहे राहुल नको बोलतोय मग आपण पुढे जाऊयात कारण पूर्ण लागलेली आहे आमची अशी दम छाटीसाठी होत आहे आपण त्या डायरेक्शनला जाऊयात तिकडं दोन आहेत अजून तिकडं पाहूयात काय आहे काय नाही आहे तर फू हा जवळच आहे ते लय लांब नाही आहे ॲक्च्युलीमध्ये हात दुखत आहे आपला स्टेक पकडून पकडून ओके इथं फोटो वगैरे काढू शकतो आपण पुढे आल्यानंतर बाकीचे जे आपल्या बरोबरचे स्नॅकर होते ते मागच थांबले अँगल वगैरे बनवले आहे कारण जेणेकरून बसू वगैरे नाही पावसा पाण्याचा आपल्या डोंगरच्या कडून चालायचं आहे काही कॉलेजची पुरा आली ट्रॅकिंगला की तिथूनच मागे गेली ओके फायनली आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत आवाज येत आहे थोडा खाली पाण्यात पावले इथे एक मंदिर आहे आपण मंदिर जाऊयात कुठे जायचं आहे आपण राहुल इथं घाबरत आहे व्यवस्थित इकडल्या अंगा उकल असं प्रॉब्लेम येणार आहे नाही येणार सगळं होतात इथनच नाही उतरू शकत उतरणार तिथून बघ बरं तू कसं उतरणार तिथून नाही गज आहे पुढे अडवायला
नाही ते दादा चल आहे रे वरती जाण्यासाठी हा राहुल पूर्ण जाम घाबरतोय अरे जायलाही जाऊ शकतो या तरी उतरूयात रे तिथेच बसूयात काय तपश्चर्या करतो का तिथे देवाने जर तिकडे तपश्चर्या काय बोललेला तर वरतीच बसाय तिथं आपलं मंदिर आहे थोडं चक्कर आल्यासारखं होत आहे ऍक्च्युली मध्ये अरे येत आहे पायरे आहेत राहुल पायरे आहेत कळेल फाटती आपली पाणी लक्ष दे आता मला सांगतो मी येतोय म्हणतोय तो आहे ना सांगतोय ना पण तुला मी यो वाहेर दादा ती वाटायला लागली तर आपण थोडं वरती आलेलो आहोत इकडा एक मंदिर पाहू चक्कर आलं कुठे येतो मंदिर नाही येत आहे काय ना मला वाटतं आपण उतरताना या साईडने उतरावर आहोत या डायरेक्शनने जाऊया नाही जाऊ शकत अरे तर आपण फायनली इकडे जाऊयात मंदिराकडं जातो इथनं कुठनं तिथं पाण्याचा टँक आहे ऍक्च्युली मध्ये पाहू शकतो आपण फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत तर थोडा डेंजर झोन दिसत आहे आपल्याला इथे पाहू शकतो आपण फायनली आपण इथं आलेलो आहोत कशाबद्दल आहे इथं फक्त अभ्यास का अभ्यास कुठे तपश्चर्या वगैरे करण्यासाठी पूर्वीच्या काळात बांधण्यासाठी इथं बांधलेलो होतो खूप एक्साइटेड होऊन आलो होतो आपण इथं इथं पाहू शकतोय अशा प्रकारे तपश्चर्या वगैरे करण्यासाठी इथं बसण्यासाठी एकदम कसं कशा प्रकारे केलेलं आहे पाहू शकतोय आपण तर आपला हात पण जाम झालेला आहे कॅमेरा पकडून आणि आपल्याला उतरायचं इथनं खाली तर जाऊयात आपण खाली पाणी पिण्यासाठी कुठं वापरता ओके तर कॅमेरा पण असा पकडूयाच राहुल सावकाश राहुल सावकाश ऍक्च्युली आपण कॅमेरा बंद करूयात म्हणजे आपलं फोकस प्रॉपरली त्याच्यावरती जाईल नाही उतरायला नाही काय एवढा प्रॉब्लेम येणार आहे पण पायऱ्या वगैरे थोड्या बनवलेल्या आहेत तशा प्रकारे आपण डायरेक्ट झोपूयात जरी निसाडलं तरी आपल्या बंद करूया गरगरत गेलं पाहिजे नाही कॅमेरा तर बंद करायचं नाही ओके पावसामध्ये इथं थोडं प्रॉब्लेम येत असणार आहेत कारण शेवाळ वगैरे साचल्यामुळं शूज वगैरे सटकत असते राहुल थांब ना भावा मला सांगणारच आहे आपण इकडे जाणे अरे पायऱ्या थोड्या बारीक असल्यामुळे आपल्याला जाम प्रॉब्लेम येत आहे पण आपण यशस्वी पूर्ण उतरलेलो आहे राहुल खाली बसून उतरत आहे राहुल धरणे का नरे भिडू फायनली फायनली राहुल पोहोचलेला आहे का गजच नाही पलीकड ओके आपण या अंगावरती कलूया म्हणजे घसरलं तरी इथं कुठतरी झाडाला बिडाला पकडता येईल आपल्याला कॅच इथलं धर नको येत थांब ओके नाही काय प्रॉब्लेम नाहीये एवढं नको टेन्शन घेऊ ओके तर फायनली आपण आलेलो आहे रिटर्न ओके
इथे लिहिलेलं आहे काहीतरी प्राचीन काळात 200 मीटरचं क्षेत्रीय प्रॉपर इथं माहिती लिहिलेली आहे 1958 साली या सापडलं होतं म्हणजे हुडकलं होतं. त्याच्यानंतर मग इथं शासनाने उपाययोजना करायला चालू केल्या. तर फायनली हा आपला ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, ट्रॅक कसा वाटला तो सांगा. अजून तुम्हाला काही ट्रॅक वगैरे पुण्यामधले माहिती असतील तर ते इन्फॉर्म करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार. आपला राहुल खूप प्रयत्नाने इथं बरं पोहोचलेला आहे. राहुलसाठी एक सबस्क्राईब करा नक्कीच. तर आपण जाऊयात हळूहळू पुढे. काही ट्रॅकर्स वरती येत आहेत, आपण आता खालती जाऊयात. आपल्या कॅपॅसिटी संपली आहे धरण्याची तर आपण कॅमेरा राहुलकडे देऊयात. तर इथून पुढे ब्लॉगिंग राहुल करेल. स्टार्ट ब्लॉगिंग राहुल. तर फायनली आपण बघून झालेलं आहे सगळं आणि पुढे जाऊयात आपण. आता उतरायसाठी जाऊयात. सरळ धरण कॅमेरा सरळ पकड ना असं तसा जरा दमला तर आपण व्हिडिओ हा इथंच थांबूयात. पुढे गेल्या नेक्स्ट शूट करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सबस्क्राईब करा आणि राहुलला तर लवकर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पुढे भेटूयात. आपण थोडं खाली आलेलो आहोत. इथून पूर्ण डायरेक्शन खालच्या साईडला आहे. तर राहुलला विचारूयात. राहुल कसा वाटला मग फर्स्ट ट्रॅक आपला? खूप भारी वाटतं. ठिकाणी आलो खूपच पाय दुखायला लागले. खूपच पाय दुखायला लागले. पाय असा कान दाखायला सोडला आहे आमचा. तर पूर्ण वरती गेल्यानंतर वरती थोडं गरम लागत होत. आता आपण सावकाश खाली चालूयात. तर आता ट्रॅकर यायला लागलेले आहेत. खूप सारे लोक जमायला लागलेले आहेत. खालून येत आहेत. तर